जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, भारतीय लोकशाही जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, समाजवाद जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, सार्वभौमत्व जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, विवेकवाद जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। ते समूह गाणं ऐकलं, त्यातला एक एक शब्द अक्षरशः काळीज कापत गेला की इथे ज्या ठिकाणी आपण जमलो आहोत तिथे आपला नेता रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। ज्या माणसांनी हजारो लोकांना अख्ख्या जनतेला आवाहन केलं की चांगला विचार करा, अहिंसेचं व्रत आपण सगळ्यांनी घेतलेलं आहे, आपण फक्त चांगला विचार करण्याच्या धोरणावर चालत आलेलो आहोत, त्या माणसाचा खून करण्याची गरज कोणाला वाटली असेल? कितीही निषेध केला आणि कितीही माणसं पकडली तरी आपला माणूस परत येणार नाहीये ही हानी आयुष्यभर आपल्याला जाणवत राहणार आहे। आणि त्याचं एक महत्वाचं पाऊल म्हणजे आपण सगळ्यांनी वचनबद्ध राहणं की आपण चांगलं काम करणं गरजेचं आहे। आज ही घटना घडली म्हणून अंधश्रद्धा कमी झालीये का? आपल्या आजूबाजूला अनेक घटना दिसतात जिथे क्षणोक्षणी आपली गरज असते, कुणीतरी सांगण्याची गरज असते की हा विचार चुकीचा आहे, असं वागायचं नाही। आपल्याला सगळ्यांना बुद्धी आहे, आपण मार्ग शोधू शकतो, आपण त्यासाठी अंधश्रद्धेचा आधार घेणं चुकीचं आहे। तर एकच वचन आपण आज वारंवार स्वतःला आठवण करून देत राहूया की आपण चांगलं काम करत राहूया आणि जागरूकता निर्माण करत राहूया, अंधश्रद्धेचं निर्मूलन झालंच पाहिजे। विवेकाचा आवाज, विवेकाचा आवाज, फुले शाहू आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर, धन्यवाद।